ज्यावेळेस मी फायलोची टेस्ट करण्यासाठी मिलीबग फायलो सांगत होतो की मिलीबग येईल, चान्सेस आहेत 70-80%, तर मी एक डेमो म्हणून एक 25 झाडे एक सोडून दिली स्प्रे करायची, तर त्याच्यावर मला नंतर मिलीबग जाणवला आणि दिसतोय मी, आणि बाकीकडे कुठं मिलीबग दिसत नाही. नमस्कार, माझं नाव समीर रमेश शिंदे, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझं टोटल द्राक्ष क्षेत्र 30 एकर. 2 वर्ष झाली मी फायलो बसवलेलं. तसेच माझ्याकडे नानासाहेब पर्पल, नारायणगाव पर्पल, माणिक चमन, SSN, RK आणि आत्ता नवीन आलेली किंगबेरी ह्या व्हरायटी आहेत क्षेत्रात. टोटल 2 वर्षापूर्वी मी फायलो बसवलेलं आहे. ह्याच्या आधी पाण्याची पद्धत रेग्युलर असायची, जी आपली रोबर पद्धत आहे ती. फायलो बसवल्यानंतर पाण्यात खूप बचत व्हायला लागली, क्वालिटीत फरक पडला, कलर साईज सगळ्या ह्याच्यात. परत नंतर आपले कीटकनाशकाचे स्प्रे, डावणीचे स्प्रे, ह्याच्यात बचत झाली. पहिली पाण्याची पद्धत माझी 1 दिवसाआड होती, 1 दिवसाआड सोडून. त्याच्यानंतर फायलो बसवल्यानंतर आज पाण्याची पद्धत 6-7 दिवशी पाण्याची पाणी येतं बागाला. ते काय झाल्यामुळं काय झालं, वर काळू की पान आणला, गाडांची साईज, मण्यांची साईज एकसारखे पाना, कलरसाठी फार फरक पडला. ज्यावेळेस मी फायलोची टेस्ट करण्यासाठी मिलीबग फायलो सांगत होतं की मिलीबग येईल, चान्सेस आहेत 70-80%, तर मी एक डेमो म्हणून एक 25 झाडे एक सोडून दिली स्प्रे करायची, खालनं ॲप्लिकेशन लिक्विड करायचं, तर त्याच्यावर मला नंतर मिलीबग जाणवला आणि दिसतोय मी, आणि बाकीकडे कुठं मिलीबग दिसत नाही. धन्यवाद.